मुंबई गोवा महामार्गावरती खेडमध्ये भरणा नाका आहे आणि या ठिकाणी एक हॉटेल आहे, हॉटेल स्वरूप. त्या हॉटेलमध्ये बसलो आहे. इथं विविध प्रकारचे पदार्थ लोक खाण्यासाठी येत असतात. इथं विशेष आकर्षण ठरत आहे इथं असलेल्या चिमण्या. आपण दृश्यातून पाहू शकतोय की जंगलामधून चिमण्या तशा पाहायला मिळत नाही आहेत. विविध प्रकारचे मोबाईलचे टॉवर्स, विविध प्रकारचं प्रदूषण, ह्या सगळ्याचा परिणाम हा पक्ष्यांवरती होत असतो. यामुळं पक्षी दुर्मिळ होताना दिसतात. तसं जंगलात गेलात तरीसुद्धा पक्षी शोधात यावे लागतात, शोधून पाहावे लागतात अशी अवस्था जंगलांमध्ये झाली. त्यात चिमण्यांचं दर्शन होणं म्हणजे तसा दुर्मिळ क्षण. हॉटेलचे मालक आहेत हे चिमण्यांचं संगोपन व्यवस्थित करतात, म्हणजे चिमण्या हॉटेलमध्ये येतात, दिलेलं त्यांना खाद्य असेल ते खातात आणि पुन्हा जंगलामध्ये मुक्त संचार करतात. हॉटेलच्या परिसरातला लागूनच संपूर्ण जंगलचा परिसर आहे. मात्र जंगलांच्या मध्ये असणाऱ्या सगळ्या चिमण्या ज्या आहेत ह्या चिमण्या बहुतांशी हॉटेलमध्ये येतात. सध्या या ठिकाणी 25 ते 30 चिमण्या ह्या हॉटेलच्या परिसरामध्ये येत असतात. कृष्णकांत साळगावकर, TN मराठी, खेड, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.